विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर करून बाजी मारली यामध्ये करवीरमधून मधून पी एन पाटील तर पलूस कडेगावमधून विश्वजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांनाही पक्षानं पुन्हा संधी दिली आहे विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले याचबरोबर प्रमुख राजकीय पक्ष कोणाला उमेदवारी देतात याबद्दलही उत्कंठा लागून राहिली आहे आज काँग्रेसनं पहिली यादी जाहीर करून बाजी मारली काँग्रेस पक्षाच्या वतीनं पन्नास उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये करवीरमधून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी एन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे याचबरोबर सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगावमधून विश्वजित कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण तर अशोक चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी देण्यात आली आहे ब्रह्मपुरीतून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे